भारतीय संस्कृतीमधील भारतीय अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा आधारस्तंभ आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्याला ग्रामनाथ म्हटले आहे. अशा या शेतकरी राजासाठी बैलजोडी सर्वस्व आहे. यांत्रिकीकरण कितीही झालं तरी बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर बैलजोडी सांभाळणं अत्यंत कठीण झाले आहे. दुर्दैवाने अनेक बैल आयुष्यभर तुमच्या माझ्यासाठी कष्ट करून कत्तलखानाकडे जातात. या विषयाची वेदना आपल्या अंतकरणात आली पाहिजे. आणि त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी गोधन आणि बैलजोडी वाचवली पाहिजे. लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे प्रभावी प्रतिपादन श्रीराम संस्था नांदगाव पेठ चे प्रमुख प्राचार्य अरविंद देशमुख यांनी केले. शेतकऱ्यांचा सण पोळा या सणाच्या पार्श्वभूमीवर 1 सप्टेंबर रोजी श्री रामचंद्र संस्था नांदगाव पेठच्या वतीने बैलजोडी धारक शेतकऱ्यांच्या सपत्निक सत्कार व बैलजोडीसाठी पशुखाद्य वितरण या कार्यक्रमाचे संस्थांच्या परिसरात आयोजन करण्यात आले होते. संस्थांचे प्रमुख डॉक्टर अरविंद देशमुख यांच्या वतीने बडीराजा पूजन या कार्यक्रमांतर्गत शेतकरी दाम्पत्यांचा दुपट्टा नारळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थित शेतकऱ्यांना त्याच्या बैलजोडीसाठी पशुखाद्य देखील यावेळी वितरित करण्यात आले. पहिल्यांदा शेतकरीचा असा भावपूर्ण सत्कार आणि सन्मान स्वीकारल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना गहिवरून आले होते. शेकडो शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. संकटाचा सामना करण्यासाठी कसब ही केवळ शेतकऱ्यांमध्ये असते. यांत्रिकीकरण झाले मात्र तरीही गोदन सांभाळून आपली संस्कृती मोठ्या अभिमानाने शेतकरी वर्ग जोपासत आहे. शेतकऱ्यांना आपण बळ दिले पाहिजे, याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. शेतकरी जगला तरच देश जगेल असेही यावेळी प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख म्हणाले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, शेतकरी, युवा वर्ग तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ.